हॅलो, नमस्कार. मी सोनाली. आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते. जसं की 38 छातीच्या फोटक्स ब्लाऊजची शिलाई पूर्णपणे आज आपण बघणार आहोत, स्टार्ट टू एंड. याचा जो कटिंगचा व्हिडिओ आहे ऑलरेडी मी शेअर केलेला आहे. जर का तुम्ही अजूनपर्यंत बघितलेला नसेल तर डिस्क्रिप्शनमध्ये मी त्याची लिंक देते, नक्की जाऊन बघा. म्हणजे मी हे टक्स कसे घेतलेले आहेत ते तुम्हाला कटिंगच्या व्हिडिओमध्ये कळेल, आणि कोणकोणत्या पद्धतीचं प्रिपरेशन करायचं जेव्हा तुम्ही ब्लाऊज स्टिचिंगला घेणार असाल त्याच आधी कोणकोणत्या पद्धतीचं प्रिपरेशन करायचं हे सगळं मी त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे. आता डिरेक्टली आपण सगळ्यात आधी बॅकनेक जो आहे तो मी कट केलेला नाहीये, तर जसं की इथे मी फक्त ड्रॉ करून ठेवलेला आहे तर तो मी आता इथे बॅकनेक जो आहे तो कट करून घेते. बॅकनेकचा शेप दुसरा असेल तर तो सुद्धा शेप तुम्ही देऊ शकता. हे झाल्यानंतर सगळ्यात आधी आपण फ्रंट पार्ट जो आहे तो तयार करून घेणार आहोत, म्हणजेच की याचे टक्स आणि योकपट्टी जोडून घेणार आहोत. तर आता हे जे टक्स आहेत मी टाकलेले, हे टक्स मी थोडेसे डार्क करून घेते जेणेकरून दुसऱ्या पार्टवरती आपल्याला ड्रॉ करायला मदत होईल त्याची. हे जे टक्स आहेत ते अशा पद्धतीने आपण जोडून घेणार आहोत. अशा पद्धतीने हे टक्स व्यवस्थित झालेला आहे कट करून, सॉरी स्टिच करून. दुसऱ्या बाजूचा सुद्धा मी स्टिच अशाच पद्धतीने करून घेणार आहे. आता हा दुसऱ्या बाजूचे टक्स सुद्धा तयार करून घेणार आहे. तर आता हे अशा पद्धतीने दोन्हीही व्यवस्थित फ्रंट पार्ट झालेले आहेत. त्यानंतर एक गोष्ट काय करायची आपल्याला की हे व्यवस्थितरित्या समोरासमोर ठेवून फिटिंगच्या पार्टच्या साईडला आहे ना इथेच वरती अर्धा इंच वरती यायचंय. त्यामध्ये टक्स गेला तरी सुद्धा चालणार आहे टक्सपर्यंत. आणि ही जी फिटिंग आपण फिटिंगची लाईन आहे ना तिथपर्यंत तुम्हाला फक्त असं क्रॉस यायचंय अशा पद्धतीने. आणि दोन्ही पार्ट एकदम व्यवस्थितरित्या कट करून घ्यायचे आहेत. अर्धा इंच फक्त वरती जायचे. हे अशा प्रकारे थोडंसं मी अर्धा इंच कट केलेलं आहे, म्हणजे हा जो बाहेर निघालेला टोक असतो ना तो व्यवस्थितरित्या बसला जातो. आता कुठलाही एक पार्ट घेऊन मी त्यावरती योकपट्टी जोडून घेणार आहे. हे अशा पद्धतीने झालंय. आता हे शोल्डर पासून योकपट्टीपर्यंत गुंडाळत आणायचंय आणि पुन्हा इथे खाली स्टिच करून घ्यायचं आहे. आता ह्याला आपण योकपट्टी जरा कमी घेतलेली आहे कारण फुल बस साईज जी आहे ती जास्त आहे. तर हे अशा पद्धतीने हा फ्रंट पार्ट तयार झालेला आहे. दुसरा सुद्धा मी त्याच पद्धतीने तयार करून घेतलेला आहे व्यवस्थितरित्या. आता स्लीव्स तयार करून घेऊयात. सगळ्यात आधी क्रॉस साईडवरती, आता ह्या समोरासमोर आहेत या स्लीव्स दोन्ही, दोन स्लीव्स आहेत आता ह्या. ठीक आहे, बऱ्याच जणींना कन्फ्युजन असतं की बाही चुकीची एकाच बाजूच्या दोन्ही होतात, तर आधी मार्किंग करून घ्यायचं, म्हणजे हे आतले पार्ट आहेत दोन्ही पण, ही गोष्ट लक्षात घ्यायची आणि अशा पद्धतीने स्लीव्सला मार्किंग करायला सुरुवात करायची आहे.
तर सगळ्यात आधी एक 1/2 इंच दुमड घ्यायची आणि त्यानंतर 1/2 इंच दुमड, अशा पद्धतीने पूर्ण 1 इंच खाली दुमड गेली पाहिजे, जसं की आपण 1.5 इंच स्टिचिंग मार्जिन घेतो. बघू शकता 7.5 इंचाची स्लीव्ज आहे, 8 इंचाची तयार झाली. आता 1/2 इंच पुन्हा स्लीव्ज मध्ये, म्हणजे वरती मुंड्याला जोडताना 1/2 इंच स्टिचिंग मार्जिन जाईल, म्हणजे ही तयार स्लीव्ज बरोबर 7 इंचाची 7.5 इंचाची होणार आहे. अशा ठिकाणी मी खपा मधोमध टीप मारून घेतलेली आहे, कारण मग आपल्याला ह्या साईडला व्यवस्थितरित्या हात शिलाई केल्यानंतर ही टीप उसवता येते. ही सुद्धा स्लीव्ज बरोबर झाली, मार्किंग केल्यानंतर बरोबर आपल्या अपोजिट साईडच्या व्यवस्थित स्लीव्ज तयार होतात. आता तुम्हाला असं वाटत असेल की इथे जर का असं कमी जास्त होत असेल, जसं की इथे थोडंसं झालेलं आहे, तर मी हे एक्स्ट्राचं कट करून इक्वल करून घेणार आहे. म्हणजे इथे मुंड्यामध्ये, जसं की मी नेहमी सांगते तुम्हाला, मुंड्यामध्ये स्लीव्ज खाली वर होण्याचं हेच कारण असतं. तर 1.5 इंचापर्यंत हे दोन्ही पार्ट्स, बॅक मुंड्याचे आणि फ्रंट मुंड्याचे, इक्वल यायला हवेत. आता बॅक पार्ट, आता हा बॅक पार्ट आहे, सगळ्यात आधी मी टक्स टाकून घेणार आहे. त्यासाठी मी टक्सवरती हा सेंटर नॉच करून घेते. दुसऱ्या बाजूने हा टक्स जो आहे तो मार्क करून घेतला उंचीसाठी. बस आता हे झाल्यानंतर काय करायचंय, आपल्याला आधी बॅक पट्टी लावण्याच्या आधी फ्रंट पार्ट जे आहेत ते व्यवस्थित आहेत की नाही हे चेक करायचं, जेणेकरून बॅक पट्टी जोडताना आपल्याला उंची कमी जास्त होणार नाही याकडे सुद्धा खूप जास्त लक्ष द्यायचं आहे. ठीक आहे ना? तर सगळ्यात आधी मी काय करणार आहे की आपण कमरेचा 1/4 भाग प्लस 1.5 इंच यावरती मार्क करून, जर एक्स्ट्रा काही आलं असेल तर ते मी कट करून घेणार आहे कमरेच्या बाजूने. इकडे 1/2 इंच, या साईडला 1/2 इंच सोडून त्या 1/2 इंचापासून मी 8.5 इंचावर एक मार्क करणार, जसं की बरोबर आपला 1/4 पार्ट इथे आलेला आहे, आणि त्यापुढे 1.5 इंच स्टिचिंग. तर हे जे एक्स्ट्रा आलेलं आहे ना 1/2 इंच, तर ते मी असं एकदम चेस्ट लाईनपासून वेस्ट लाईनपर्यंत ही एक रेष आखून घेते आणि ही कट करून घेणार आहे. म्हणजे आपला बॅक पार्ट आणि फ्रंट पार्ट हा दोन्ही जो आहे तो पुढे मागे होणार नाही किंवा कमी जास्त होणार नाही, चारही पार्ट आपले सारखे येणार आहेत अशा पद्धतीने केल्यानंतर. हे मी व्यवस्थितरित्या कट केलं. आता जो बॅक पार्ट आहे, ह्या बॅक पार्ट मध्ये काय करायचं आहे, हा एक मुंड्याचा आकार ठेवून मी हा इथे मार्क करून घेणार आहे. इथपर्यंत ठीक आहे. तर आता हे आपण, जसं की ह्या साईडला 1/2 इंच कर्व दिलेला आहे, जेणेकरून इथे जे बाहेर टोक येत होतं ते आपलं आतमध्ये आलेलं आहे, त्यामुळे आपलं हे 1 इंच एक्स्ट्रा आलेलं आहे, जसं की ठीक आहे. तर मी काय करणार आहे, आता हे जे 1/2 इंच आपलं एक्स्ट्रा आलेलं आहे ते 1/2 इंच टक्सपर्यंत क्रॉस घेणार आहे, आणि हे जे आहे ते इथपर्यंत असं क्रॉस घेणार आहे, जसं की आपण फ्रंट साईडला सुद्धा केलेलं आहे, आणि हे कट करून टाकणार आहे. आणि आत्ता यावरती मी कमरपट्टी जोडणार आहे. तर हे जे मार्जिन आहे ते मार्जिन पूर्णपणे गेलं पाहिजे, अशा पद्धतीने मी यावरती कमरपट्टी जोडून घेणार आहे. तर कमरपट्टीसाठी मी पट्ट्या काढल्या होत्या, तुम्हाला सलग पट्टी मिळाली तर बेस्ट आहे, पण नाही मिळाली तर वेगवेगळ्या पट्ट्या एकमेकांशी जोडून कमरपट्टी तयार करायची आहे. 1.5 इंचाची पट्टी तयार केलेली आहे, सरळ बाजूने आतमध्ये दुमडायची आहे ही पट्टी. तर आता मी सरळ बाजूने व्यवस्थितरित्या
दापटीप मारून घ्यायची आहे। दापटीप मारून झाल्यानंतर आतल्या बाजूला हे अशा पद्धतीने एक दुमड देऊन पूर्ण आतल्या बाजूने हे दुमडून घ्यायचं आहे आणि मध्यावरती एक टीप मारून घ्यायची आहे। अशा पद्धतीने हे फिनिशिंग दिसेल। आता हा बॅक पार्ट मी असाच ठेवते आणि यावरती मी फ्रंट पार्ट ठेवणार आहे, पण त्याआधी फ्रंट पार्टला हुक आणि लूप्स पट्टी तयार कशी करायची ते बघणार आहोत। ठीक आहे, तर हुक आणि लूप्स पट्टी कशी तयार करायची याचा मी सेपरेट व्हिडिओ तुमच्याशी शेअर केलेला आहे, बघितला नसेल अजून तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देते, ठीक आहे, एकदा जाऊन चेक करा। त्यामध्ये मी प्रॉपर डिस्क्राईब करून सांगितलेलं आहे हुक आणि लूप पट्टी कशी बनवायची। आणि आता ह्या ब्लाऊजमध्ये बटन पट्टी आहे, काजळ आणि बटन पट्टी आहे, तर काजळ आणि बटन पट्टी कशी तयार करायची याचा सुद्धा मी व्हिडिओ सेपरेट शेअर केलेला आहे, कारण बऱ्याच केसेसमध्ये फोरटक्स ब्लाऊजमध्ये साध्या ब्लाऊजमध्ये काजळ बटन असतात, तर मी तो सुद्धा व्हिडिओ शेअर केलेला आहे। अशा पद्धतीने काज बटन पट्टी तयार झालेली आहे, बरोबर ठेवून बघायचं की एक्स्ट्रा फॅब्रिक झालेलं किंवा पट्ट्या व्यवस्थित एक्स्ट्रा झाल्यात की नाही किंवा व्यवस्थित बरोबर आल्यात की नाही, कारण बऱ्याच जणांचं हेच म्हणणं आहे की जी पट्टी आहे ती व्यवस्थित होत नाही आहे, तर अशा पद्धतीने तुम्ही थोडासा आकार देऊ शकता। तर आता ह्या बरोबर एकदम समोरासमोर योग पट्टी बघू शकता, हा टक्स बघू शकता, समोरासमोर व्यवस्थितरित्या आलेला आहे। ठीक आहे, तर आता काय मी करणार आहे, हे समोरासमोर ठेवून यावरती मी बॅक समोर ठेवणार आहे, शोल्डर आधी जोडून घेणार आहे। तर आता हे सरळ आहे आणि हा बॅक जो आहे हा उलटा आहे आणि हा सरळ आहे, तर सरळ पार्ट सरळवरती ठेवून शोल्डर जे आहे ते अर्धा इंच व्यवस्थितरित्या जोडून घेणार आहे, अर्धा अर्धा इंच दोन्ही बाजूला। शोल्डरला डबल टिप मारायला विसरायचं नाहीये। किंवा याआधी पायपिंग करायचं, आता माझी प्रोसिजर जी आहे ती मी सगळ्यात आधी पायपिंग करून घेते नंतर स्लीव जोडते, तर मी आधी पायपिंग करून घेणार आहे। तर पायपिंगसाठी काही सेपरेट ठेवून देते, पायपिंगसाठी सुद्धा मी क्रॉस पट्ट्या काढून घेतलेल्या आहेत। तर आता ह्या पट्ट्या कशा काढायचा किंवा पायपिंग एकदम परफेक्ट कशी यायला हवी याचा मी सेपरेट व्हिडिओ शेअर केलेला आहे, खूप साऱ्या टिप्स मी त्या व्हिडिओमध्ये दिलेल्या आहेत, सो प्लीज जाऊन चेक करा, तो पण व्हिडिओ मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देते। आता ही क्रॉस पट्ट्या काढून ह्या जोडून घेतलेल्या आहेत व्यवस्थित, आता मी पायपिंग ही पूर्णपणे तयार करून घेते। एक साईडने ही पट्टी दुमडून घेतलेली आहे आणि आता ब्लाऊजवरती तुम्ही कोणत्याही बाजूने पायपिंग जोडायला सुरुवात करू शकता, तर मी आता या बाजूने पायपिंग जोडायला सुरुवात करते, जसं की आपण अर्धा इंच एक्स्ट्रा पुढे सोडलेलो आहे आणि आता ही जोडायला सुरुवात करणार आहे। तर मी ही पूर्णपणे पायपिंग व्यवस्थितरित्या तयार करून घेते। तर आता अशा पद्धतीने ही ब्लाऊजला पायपिंग करून तयार आहे। आता मी याला बाही जोडून घेणार आहे। जसं की मी तुम्हाला म्हणाले होते, या ब्लाऊजला शोल्डर जे आहे ते अडीच इंचाचं हवं आहे, तर परफेक्ट या ब्लाऊजला अडीच इंचाचं म्हणजे आता हे 3 इंचाचं शोल्डर आहे, तर बरोबर अर्धा इंच स्टिचिंगमध्ये जाणार आहे दोन्ही बाजूनी। बाही जोडताना खालीवर होऊ नये म्हणून मी सांगितलं तुम्हाला काय करायचं आहे। तर आता ही 38 छातीची स्लीव्ज बघू शकता तुम्ही कशी व्यवस्थित बसते, नॉच मारून घेतलंय, बऱ्याच जणींना बाहीमध्ये प्रॉब्लेम आहे, कमी जास्त होते, ही मध्यावर आता व्यवस्थितरित्या ठेवलेली आहे, जास्त न ताणता मी जस्ट फक्त बोट फिरवत केली आहे, तर ही अशा पद्धतीने आणि बॅक साईडला सुद्धा दाखवते। बरोबर हा सेंटर नॉच सेंटर वरती शोल्डरच्या यायला हवाय।
तर मी कुठेही बाही ताणली नाहीये किंवा आर्म होल सुद्धा ताणलेला नाहीये, यावरती मी डबल स्टिच करून घेणार आहे, डबल टिप मारून घेणार आहे। बाहीला पूर्णपणे बाही आर्म होलला जोडून झालेली आहे। आता मी हे साइड पार्ट जोडून घेते, तर दाखवते मी तुम्हाला कशी कुठल्याही पद्धतीने ते एक्स्ट्रा आलेले नाहीयेत, जसं की जोडावरती जोड व्यवस्थितरित्या आलेला आहे अशा पद्धतीने। ठीक आहे, बरोबर ह्या जोडवरती हा जोड आणि हा पण परफेक्ट। आता मी सरळवरती एक टिप टाकून घेते। जोडून झालंय, उलट्या बाजूने जोडते। या बाजूने बेसिक दोन टिपा मारून घेतलेल्या आहेत मी। आता दुसऱ्या बाजूची स्लीव जोडून मी ब्लाउजला फिटिंग करून घेणार आहे आणि ब्लाउजचं फायनल लुक मी तुम्हाला दाखवते। ब्लाउजला फिटिंग कसं करायचं याचा सुद्धा मी एक सेपरेट व्हिडिओ अपलोड केलेला आहे, त्यामध्ये मी प्रॉपरली डिस्क्राईब करून सांगितलेलं आहे। कारण काय होतं, एकाच व्हिडिओमध्ये ह्या सगळ्या गोष्टी सांगितल्या ना तर व्हिडिओ खूप मोठा होतो आणि तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघत नाही आहे, त्यामुळे मी सगळ्या गोष्टी सेपरेट सेपरेट व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेल्या आहेत। सो प्लीज व्हिडिओ जाऊन चेक करा, नक्की त्याचा तुम्हाला फायदा होईल। आता हा व्हिडिओ मी पूर्ण ब्लाउज तयार झाल्यानंतर फिटिंग करून याचा फायनल लुक मी तुम्हाला दाखवते। तर हा अशा पद्धतीने आपला ब्लाउज तयार झालेला आहे। हा बॅक पार्ट आहे ब्लाउजचा, बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने। ही पायपिंग बघा, खूप छान। त्यानंतर फ्रंट पार्ट दाखवते। जसं की मी तुम्हाला बोलले, फ्रंट पार्टमध्ये हा जो पार्ट आहे तो थोडासा अशा पद्धतीने क्रॉस येऊ शकतो एखाद्या इंचभर वरती, तर काहीही हरकत नाही। आता हीच गोष्ट घ्या, जेव्हा मी ही स्लीव्ज अशी घेईल तेव्हा हा इझिली इथे येतो। म्हणजे काय की हा जो आहे आपण फ्रंट आर्म होल जो देतो ना दोन्ही बाजूने, तो जवळजवळ आपला पाऊण आणि अर्धा असा 1.5 ते 2.5 इंच पुढे येतो। त्यामुळे इतकं त्यामुळे हा 1 इंच असा वरती ओढला जाणं साहजिक आहे। अशा पद्धतीने हा आपला फोरटक्स तयार झालेला आहे ब्लाउज। आणि फिनिशिंग बघू शकता तुम्ही, कुठेही कमी जास्त झालेलं नाही आहे फिटिंगला। इथे सुद्धा बघू शकता खालीवर नाही आहे मुंड्यामध्ये। या साईडनी पण दाखवते, कुठेही खालीवर नाही, एकदम परफेक्ट आहे। कुठेही उंची कमी जास्त झालेली नाही आहे। आतल्या बाजूने दाखवते, बघू शकता फिनिशिंग किती छान आलेलं आहे। त्यानंतर फिटिंगला जेवढं आपण 1.5 इंच एक्स्ट्रा घेतलेलं आहे तेवढं 1.5 इंच फिटिंगला एक्स्ट्रा गेलेलं आहे। कारण योगपट्टी मी अशा पद्धतीने तुम्हाला आतमधून सांगितली, किंवा त्या व्यतिरिक्त तुम्ही डायरेक्टली खालच्या बाजूने अशा पद्धतीने पूर्ण गोलाकार बाजूने कमरपट्टी लावू शकता, काहीही प्रॉब्लेम येत नाही। आधी पट्टी लावून घ्यायची गोलाकार पद्धतीने, त्यानंतर हुकलुकची पट्टी बनवायची आणि त्यानंतर फिटिंग करायची ब्लाउजची जोडून। तर कसा वाटला हे नक्की मला कमेंट करून सांगा, आणि आवडला असेल तर लाईक शेअर करायला विसरू नका। त्याचसोबत चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा, म्हणजे फ्युचरमध्ये येणारे नवनवीन व्हिडिओज तुम्हाला बघायला मिळतील। तर आजचा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून आभार। लवकरच भेटूया अशाच एखाद्या नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओसोबत।